मागच्या 2.5 महिन्यांपासून सुरू असलेली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात असून 7व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान शनिवारी होणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर आता या निवडणुकीत बाजी कोण मारणार याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे. अब की बार 400 पार असा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती. तर काँग्रेसने देशभरातील विरोधी पक्षांना एकत्र करत इंडिया आघाडीची स्थापना करून नरेंद्र मोदी आणि भाजपा समोर कडवं आव्हान उभं केलं होतं. एकीकडे कलम 370, CAA, राम मंदिर असे धोरणात्मक निर्णय, विविध कल्याणकारी योजना यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सहज बाजी मारेल असं चित्र निर्माण झालं होतं. तर दुसरीकडे महागाई, बेरोजगारी, इलेक्टोरल बॉन्ड अशा विविध मुद्द्यांवरून रान उठवत काँग्रेसने मोदी आणि भाजपाला जेरी सांडलं. त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक कमालीची अटीतटीची झाली. पण असं असलं तरी भाजपाचं संघटनात्मक बळ आणि नरेंद्र मोदींची लोकप्रियता पुन्हा एकदा विरोधकांवर भारी पडल्याचं दिसत आहे. तसेच मतमोजणीला 4 दिवस उरले असताना अनेक राजकीय अभ्यासकांकडून देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे पुढील सरकारची स्थापना आणि शपथविधीची तयारी ही भाजपाकडून सुरू झाली. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात असलेलं अनुकूल वातावरण, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांमधून मिळालेला जोरदार प्रतिसाद यामुळे काँग्रेस आणि इंडिया आघाडीलाही 2004 सारख्या विजयाची अपेक्षा आहे. तसेच त्या दृष्टीने तयार राहण्यासाठी इंडिया आघाडीने मोर्चेबांधणी केली आहे. इंडिया आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत नव्या पंतप्रधानांची घोषणा होईल असा दावा केला आहे. त्यामुळे 4 जून रोजी निकाल लागल्यानंतर नेमका पंतप्रधान कोण होणार याबाबतचे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर 4 जून रोजी नेमका काय निकाल लागू शकतो आणि पंतप्रधान पदाची खुर्ची कोण पटकावू शकतो याचाच घेतलेला आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय. मंडळी, 2014 लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. भाजपाच्या या विजयामुळे आधीच्या 20-25 वर्षांपासून देशात सुरू असलेल्या आघाड्यांच्या सरकारचं युग संपुष्टात आलं होतं. त्यानंतर 2019 मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आणखी मोठा विजय मिळवताना भाजपाने 300 पार मजल मारली. तसेच आतापर्यंत केवळ उत्तर भारतीयांचा पक्ष म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भाजपाने पूर्व, पश्चिम आणि काही प्रमाणात दक्षिण भारतातही यश मिळवलं. याच काळात एकेकाळी देशावर निर्विवाद सत्ता राखणाऱ्या काँग्रेसची स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत गेली. तसेच 2014 पाठोपाठ 2019 मध्येही काँग्रेसला 2 आकडी जागांवर समाधान मानावं लागलं. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी 2024ची लोकसभा निवडणूक अस्तित्वाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची होती. त्यासाठी काँग्रेसने एक पाऊल मागे घेत इंडिया आघाडीतील अनेक घटक पक्षांशी जुळवून घेतल्याचं दिसत होतं. काँग्रेसच्या या तडजोडीच्या धोरणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा विरोधात देशपातळीवर एक व्यापक आघाडी उभी राहिली. तसेच उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार यासारख्या मोठ्या राज्यांमध्ये भाजपा समोर एक मोठं आव्हान उभं राहिलं. त्यात देशातील वाढलेली महागाई, बेरोजगारीचा प्रश्न, केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाया, इलेक्टोरल बॉन्ड, शेतकऱ्यांच्या समस्या यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी रान उठवलं. तसेच देशातील बुद्धिजीवी वर्गानेही या मुद्द्यांवरून काँग्रेस आणि इंडिया आघाडीला साथ दिली. त्यामुळे या मुद्द्यांवरून उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देताना भाजपाची दमछाक होताना दिसत होती. मात्र त्याचा मोठ्या प्रमाणावर मतदानावर परिणाम दिसून आला. त्याशिवाय 10 वर्षांपूर्वी असलेल्या सत्तेमुळे निर्माण झालेल्या अँटी इनकम्बन्सीचा फटकाही भाजपाला बसण्याची शक्यता दिसत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला दक्षिण भारतातील केरळ, तमिळनाडू, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये बऱ्यापैकी यश मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या मोठ्या राज्यांमध्ये इंडिया आघाडी मजबूतीने निवडणूक लढल्यानं येथे भाजपा आणि एनडीएच्या जागा घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या जागा ह्या मागच्या वेळेपेक्षा अधिक वाढू शकतात. त्यात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, दिल्ली, झारखंड आदी राज्यांमधून काही जागांची भर पडल्यास इंडिया आघाडी ही 200च्या वर जागांपर्यंत मजल मारू शकते. तर काँग्रेसही 2 निवडणुकांनंतर पहिल्यांदाच स्वतः 3 आकडी जागा जिंकू शकते. त्यानंतर इंडिया आणि एनडीए पासून अंतर राखून असलेले घटक पक्ष आणि एनडीएतील काही पक्षांना सोबत आणण्यात यश मिळवल्यास काँग्रेस आणि इंडिया आघाडी चमत्कारिकरित्या सरकार बनवण्याच्या उंबरठ्यावर पोहोचू शकते.
मात्र याची शक्यता फारच कमी आहे. आता भाजपाचा विचार करायचा झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपसमोर ठेवलेलं 370+ आणि NDA साठीचं 400+ जागांचं लक्ष गाठण्यात भाजपाला यश येईल असं दिसत नाही. भाजपा आज देशातील सर्वात मोठा पक्ष असला तरी दक्षिण भारतातील तमिळनाडू आणि केरळ यासारख्या राज्यात भाजपाला फार मोठं यश मिळेल असं वाटत नाही. तसेच एकूणच दक्षिण भारतातील 160 जागांपैकी फार कमी जागांवर भाजपा विजय होईल अशी चिन्ह आहेत. दुसरीकडे 2019 मध्ये भाजपा आणि NDAने जबरदस्त विजय मिळवलेल्या महाराष्ट्र आणि बिहारमध्ये भाजपाला मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागेल असं दिसतंय. सोबतच उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव आणि काँग्रेसच्या आघाडीने जातीय समीकरण साधल्यानं भाजपाला मागच्या 2 निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करता येईल का याबाबत साशंकता आहे. राम मंदिर बांधल्यानंतर उत्तर प्रदेशात त्याबाबत एक कुतूहल निर्माण झालेलं आहे. तसेच राम मंदिराबाबत दिलेलं वचन पूर्ण केल्यानं भाजपाबाबत वातावरण सकारात्मक आहे. अशा परिस्थितीत राम लाट प्रभावी राहिल्यास भाजपा उत्तर प्रदेशात 2014 मधील कामगिरीची पुनरावृत्ती करू शकतो. बंगाल ओडिसा यासारख्या राज्यात भाजपाच्या जागा निश्चितपणे वाढतील पण 2019 मध्ये पैकीच्या पैकी जागांवर विजय मिळालेल्या गुजरात राजस्थान दिल्ली येथे त्या यशाची पुनरावृत्ती करणं भाजपाला कठीण गेल्याचा दावा केला जात आहे. मात्र असं असलं तरी 4 जूनला लागणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये निसंशयपणे भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलेला असेल. आता भाजपाच्या जागांबद्दल बोलायचं झाल्यास 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागांवर यावेळी भाजपाला पराभवाचा धक्का बसू शकतो. मात्र त्या नुकसानीची भरपाई भाजपा ओडिसा बंगाल आंध्र प्रदेश येथून करेल अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे यावेळी भाजपाला बहुमताचा आकडा असलेल्या 272+ आणि 300+ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर NDA 330 ते 340 जागा जिंकू शकते. मात्र जसे दावे केले जात होते त्याप्रमाणे भाजपाला 370 आणि NDAला 400+ जागा मिळण्याची शक्यता नाही. तसेच भाजपाचे विरोधक दावा करतात त्याप्रमाणे भाजपाला उत्तर भारतात धक्का बसला आणि भाजपाच्या 50+ जागा घटल्या तरी भाजपा 250+ येण्याची शक्यता फारच कमी आहे. तसं झाल्यास NDAच्या माध्यमातून भाजपाकडे बहुमत असेल मात्र ही बाब भाजपासाठी नामुष्कीजनक मानली जाईल. एकंदरीत वरील परिस्थिती पाहता 4 जूनला निकाल लागल्यानंतर फार काही चमत्कारिक घडलं नाही तर केंद्रामध्ये भाजपाची सत्ता येईल आणि मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील अशी दाट शक्यता आहे. मात्र सलग 3रा सत्तेवर येणाऱ्या भाजपाला बहुमतापेक्षा कमी जागा मिळणार, बहुमताचा आकडा पार करून 300+ मिळणार की मग मागच्या वेळेप्रमाणे पुन्हा एकदा 300+ मजल मारणार याबाबत उत्सुकता आहे. आता 4 जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाबाबत तुमचा अंदाज काय हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच आमच्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.